नमस्कार देवीवर सजनो, मी आज आपके लिए नाही सॉरी 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 तर मी आज तुमच्यासाठी एक मराठीतून रेसिपी घेऊन आलेलो आहे. तर आपण आज बनवणार अस्सल गावरान चुलीवरचं झणझणीत मटण. या चुलीवरचा झणझणीत रस्सा पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला आपण या गावठी स्टाईल रेसिपीला सुरुवात करू. तर आपण घेतलं बोकडाचं मटण, नंतर एक मोठं आरामशीर मोठं मीठ घेतलं आणि ते सर्वीकडे टाकून आरामशीर मिक्स केलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं बा, नाहीतर एका ठिकाणी राहतं एका ठिकाणी नाही मग त्याचा काय अर्थ नाही. त्यानंतर आपण हळद पण घेतली आणि ती पण सर्वीकडून मिक्स करून घ्यायची. चांगली मिक्स करायचं बघा, पिवळं झालं पाहिजे, पिवळं झालं पाहिजे म्हणजे पूर्णपण पिवळं नाही करायचं नाही तर कडू लागेल. नंतर बघा आपण कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती कट करून रफ कट करून. त्यानंतर आपण पातेल्यात ऑइल टाकलं आणि ती पेस्ट टाकली. त्यानंतर रेड चिली पावडर असते ना त्याची 2 चम्मच टाकले. त्यानंतर जिंजर गार्लिकची पेस्ट टाकली आपण आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं बघा. आणि ते चांगलं पाणी सुटोस तर आपण आता गरम करून घ्यायचं. मसाला आपण चांगला मिक्स करून घेतला ना त्यानंतर मुळचं त्याचं पाणी सुटतं बघा. मग आपण जरा थांबायचं, त्याचा वास यायला सुरुवात होते बघा. मेन म्हणजे आपला सर्व मसाला आहे ना चांगला भाजून घ्यायचा बघा. चांगला म्हणजे चांगला पाणी सुटत असतेपर्यंत. नंतर आपण हे टाकलं कोथिंबीरची पेस्ट टाकली बघा, ती पण चांगली त्यात मिक्स करून भाजून घ्यायची. हे बघा मी कसा भाजून घेतोय आम्ही. ते बघा भाजता भाजता चुलीला पण जाळं घालून घ्यायचं, नाही तर नुसता धूर होते बघा डोळ्यात. काय व्हिडिओ पण काढायच नव्हता, नुसता धूर. त्यात थोडं बघा ऑइल टाकलं तुमच्या हिशोबाने. त्यात आपण नंतर मांदं टाकलं बघा, ते मांदं पण चांगलं भाजून घ्यायचं बघा त्या मसाल्यात. म्हणजे ते चांगलं एकदम टेस्ट सोडतं, तेल सोडतं मांद्यात. अजून हे मटण आपण मिक्स केलेलं आहे, मग असे आपण मिक्स केलेलं मटण आहे. आणि त्या मसाल्यात आपण मटण मसाल्याची एक पुडी टाकली बघा पूर्ण आपूट, ती पण चांगली भाजून घेतली बघा. त्याच्यानंतर आपण गरम मसाला पण टाकणार आहे बघा. आता धणा पावडर टाकली, गरम मसाला पण आता टाकायचा. आपण धणा पावडर पण टाकली बघा. आता आपण ते सर्व टाकून हळूहळू मिक्स करून घ्यायचं मटण. एकदम टाकलं काय होतं मिक्स होत नाही ते बरोबर, त्यामुळे थोडं 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 टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलं ना बघा एकदम खतरनाक होतंय बघा. मग एकदम टाकलं बघा ते मिक्सच होत नाही नीट, त्याला काय राहत नाही चव. थोडं थोडं टाकून ते चांगलं मिक्स करायचं. वरनं थोडा वेळ थोडं वर ढक्कन लावायचं, ते पाणी सुटेच तरपर्यंत परत चांगलं हळू लावायचं बघा. नंतर आम्ही टाकला खोबऱ्याचा मसाला. खोबऱ्याचा मसाला तुम्ही स्टार्टिंगला पण टाकू शकता आणि वरनं पण टाकू शकता. ते टाकून चांगलं मिक्स केलं बघा. आधनं मधनं नुसता चुलीचा धुरच. त्यानंतर बघा वर पातेल्यावर एक ढक्कन झाकलं, त्याच्यावर पाणी टाकलं. पाणी का टाकतात माहीत आहे का तुम्हाला? खाली लागू नये म्हणून. वर पाणी टाकलं ना खाली लागत नाही. ते बघा पाणी टाकून थोडं शिजून दिलं का ते मूळचं पाणी सोडतंय. तर ते आम्ही पायटला काढून ठेवते वरचं ढक्कन आणि ते चांगलं मिक्स करतोय खाली. बघा आता तुम्हाला किती पाणी लागलेलं दिसेल बघा, ते पाणी किती लागलंय त्याला. आता मुळचं ते पाणी सुटतं त्याला. अधून मधून आहे ना सारखं हलवत राहायचं, नाहीतर ते खालणं लागतंय बरं का, लगी लागतं. कारण चुलीला जाळलंय धणा धणा लागलेला असतोय. आतनं मधनं सारखं हलवत बसायचं. नाहीतर तुम्ही वर टाकचाल आणि जाचाल कुठं तर जाळून टाकचाल सर्व. मला सांगा चुलीवरच्या मटणाचा विषयच खोल आहे, लय झणझणीत कडक बनतं खायला. पण आता ते चांगलं मिक्स करून पुन्हा एकदा वर पाण्याचा टोप ठेवला आणि चुलीला जाळ नव्हता, ढणा 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 फुकून जाळ घातला. जाळबत लागत नव्हतं, त्यात लाकडं घातली जरा मग जाळ लागला. आता बघा मटण फास्ट शिजतंय. आता बघा यात लॉजिकची बात म्हणजे तुम्हाला एक सांगा, वर आपण कधी कधी थंड पाणी वाचतो, त्यापेक्षा आहे ना वर एक टोप ठेवायचा, ते त्याच्यावर पाणी वाचायचं. ते पाणी बघा वापेनं पूर्ण गरम होतंय आणि तेच पाणी आत टाकायचं. कसं एकदम आपल्याला मटण पण फास्ट होत आहे, ते गरम गरम पाणी टाकलं जाते ना बघा. ते पाणी पण किती गरम झालंय ते आपण आता पुन्हा एकदा बघणार, किती शिजलंय काय लागलंय का. ते चांगलं मिक्स करून घ्यायना आणि त्यात पाणी आतून आता ते ॲड करणार बघा. ते सगळं ओतून द्यायचं पाणी त्यात चिकन मटणमध्ये. ती बघा ते गरम झालेलं पाणी, चांगलं मटण आता शिजलेलं आहे. त्यात आपण आता पाणी टाकणार ते पूर्ण वर गरम झालेलं मिक्स करून चांगलं. आता आपण आहे ना एक फुल पात्र गावाकडची झणझणीत तिखट चटणी ॲड केली बघा आणि ती मिक्स करून थोडा वेळ उकळून द्यायचं का आपलं रेडी आहे बघा मटण. आणि ही टेस्ट आहे ना तुम्हाला कुठल्या 5 स्टार किंवा कुठल्या रेस्टॉरंटला कधीच भेटणार नाही. हे फक्त चुलीवरचं मटण आहे ना, हे गावाकडेच तुम्हाला अशी टेस्ट भेटू शकते. तुमच्या मटणासोबत आहे ना चुलीवरचीच भाकरी ज्वारीची किंवा बाजरीच्या सोबत एकदम खतरनाक कडक लागते. हे आपलं मटण आता रेडी झालेलं आहे बघा.
ह्या तयार झालेल्या मटणाने आणि भाकरीसोबत वड काढतो बघा निबार। तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अशाच अनेक रेसिपीसाठी तुम्ही क्रिएटिव्ह शेफला फॉलो करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, नंतरच्या व्हिडिओला आपण भेटूया।